पत्रकारों के पूछे गए सवालों का जवाब देते हुए राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने कहा कि क्यूरेटिव पिटीशन के तहत यदि पहले जैसा आरक्षण मराठा समाज को मिलता है तो हम विरोध नहीं करेंगे और ओबीसी समाज की कभी भी मराठा समाज के आरक्षण को विरोध की भूमिका नहीं रही है, लेकिन 40 वर्षों के संघर्षों के बाद हमें मिला आरक्षण में हम हिस्सा नहीं चाहते हैं। आतापर्यंतचा इतिहास जर पाहला आपण तर क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णय म्हणजे बदललेला नाही आहे। असा काही इतिहास झाला तर या क्युरेटिव्ह पिटिशन ज्याच्यावरती चालू आहे त्याप्रमाणे जेव्हा मराठा समाजाला या राज्यामध्ये सरकारने 16% अतिरिक्त आरक्षण दिलं होतं, हायकोर्टाने ते 12-13% केलं, तेव्हा एकाही ओबीसी व्यक्तीने त्याला विरोध केलेला नाही। आणि आधी समजा क्युरेटिव्ह पिटिशन मान्य झाली आणि मराठा समाजाला त्या जुन्या निर्णयाप्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय आला तर आम्ही त्याचं स्वागत करू, आम्ही त्याचा विरोध करणार नाही, कारण तो त्यांचा हक्क आहे। आधी संपूर्ण ओबीसी समाज काय म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे, याकरता आम्ही मराठा समाजासोबत आहोत, कालही होतो आजही, पण आमच्या ओबीसीतनं नाही। ओबीसीला 40 वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला त्या काळात। जे ओबीसी समाजाला आरक्षण 1952 मिळायला पाहिजे होतं ते आम्हाला 1992-93 लागू झालं। या 40 वर्षाच्या संघर्षानुसार संविधानिक 27% आरक्षण या ओबीसी समाजाला मिळालं आणि आज जे काय ते म्हणजे आज आम्ही म्हणतो 60%, पण जेव्हा तो बीपी मंडल साहेबांचा अहवाल सादर झाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ओबीसीची लोकसंख्या 52% आहे आणि या 52%ला 100% आरक्षण नाही मिळालं आहे, फक्त 27% आरक्षण मिळालं आहे। आणि आता त्या 27% जर कोणी वाटेकरू होण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही होऊ देणार नाही, कारण ज्या बीपी मंडल आयोगाच्या आधारे या ओबीसी समाजाला या देशातील 60% ओबीसी समाजाला आरक्षण दिलं त्या बीपी मंडल साहेबांच्या अहवालामध्ये मराठा जातीला फॉरवर्ड जात म्हटलेला आहे आणि फॉरवर्ड पुढारलेली जात म्हणजे फॉरवर्ड कास्ट म्हटलेलं, त्या फॉरवर्डला जर बॅकवर्ड मध्ये आणायचं असेल तर राज्य मागासवर्गीय आयोग जोपर्यंत ते सिद्ध करत नाही तोपर्यंत राज्य सरकार काहीच करू शकत नाही, राज्य सरकारचे हात बांधलेले आहे, राज्य सरकार सोमोटो निर्णय घेऊ शकत नाही। आणि म्हणून सरकारने याच्यापूर्वी 6 वेळा प्रयत्न केला, आता पुन्हा 7व्यांदा प्रयत्न करत आहे आणि त्यांचं मागासले पण सिद्ध जर झालं तर कुठलं आरक्षण द्यायचं त्यानंतर सरकार त्याच्यावरती विचार करू शकतो, मागासले पण सिद्ध झाल्याशिवाय होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही वारंवार सरकारला विनंती करतो की मागच्या वेळेस गायकवाड अहवालामध्ये जी चूक राज्य सरकारने आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने केली होती की या मराठा समाजाचं सर्वेक्षण करताना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी ह्या 6 जाती म्हणून अभ्यास केला होता, ज्या 6 जाती ओबीसीमध्ये आहे आणि म्हणून यावेळेस सर्वेक्षण करताना या 6 जाती वगळून राज्य मागासवर्गीय आयोगाने अभ्यास करावा आणि सत्य परिस्थिती या राज्यापुढे आणावी। ही वारंवार मी सरकारला निवेदन करतो आहे।